प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासकीय यंत्रणेने सज्ज राहून नियमाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी अशा सूचना राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड येथे आयोजित बैठकीत दिल्या आहेत. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणेने सज्ज राहून सरकारने नव्याने दिलेल्या निर्देशाचे काटेकोरपणे अंमलबजावणी करून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे उद्दिष्ट निर्धारित वेळेत पूर्ण करा असे निर्देश महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड येथे आयोजित शासकीय अधिकाऱ्यांना बैठकीत दिले आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा आढावा घेण्यासाठी तसेच कोरोना संदर्भात शासनाच्या नवीन नियमांचं काटेकोरपणे पालन करण्यासाठी मंगळवार रोजी सिल्लोड येथील नगर परिषदेच्या सभागृहामध्ये पोलीस प्रशासन शासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. या बैठकीत अब्दुल सत्तार यांनी जनतेला केलेलं हे आवाहन पाहूया. या बैठकीमध्ये जे लॉकडाऊन शासनाने जे लॉकडाऊन नसून लॉकडाऊनच्या परिस्थिती पुढे उद्भवू नये म्हणून ज्या शासनाचे नियम आणि जे धोरण ठरवलेले आहे त्या पद्धतीने सर्व जनतेला माझा नम्र विनंती राहील का त्यांनी याची अंमलबजावणी करावी. आपल्या सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघामध्ये जी आज परिस्थिती आहे ही परिस्थिती अजून थोडे आटोक्यात आहे पण भविष्यामध्ये ही आटोक्याच्या बाहेर जाऊ शकते म्हणून चाचणी करणं, सोशल डिस्टन्सचं पालन करणं, मास्क लावणं, धार्मिक स्थळावर गर्दी न करणं, बाजारपेठामध्ये दुकाना बिकाना सर्व बंद ठेवण्या, अतिआवश्यक ज्या दुकानी आहेत जे किराणा असेल शॉपिंगसाठी शॉप ज्या किराणाचे भाजीपाल्याचे आणि विशेषतः मेडिकल फॅसिलिटीज जी आहे हीच शासनाने दिलेली आहे. बाकी सर्व दुकाना व्यवहार बंद ठेवावे. बाहेर फिरणाऱ्या लोकांनी विनाकारण बाहेर फिरल्यानंतर बिना मास्कचे फिरल्यानंतर 1000 रुपये दंड, कुठे थुकल्यानंतरही बाहेर रस्त्यावर त्यालाही 1000 रुपये दंड, 500 रुपये दंडाची ही जी सरकारने नियमावली तयार करून दिली त्याची अंमलबजावणी आजपासून कडक शहरापासून तर तालुक्यामध्ये. मी कालच औरंगाबादमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मीटिंग घेतली. सर्व जनतेस माझी नम्र विनंती राहील लसीकरण करताना ज्यांना ज्यांना डॉक्टरांनी बोलवलं आहे त्यांनी घ्यावी. मी स्वतः पहिले लस घेतली, दुसरा बूस्टर लस घेतली आणि आज मी ठणठणीत आहे. त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमीच ही आहे का ती लस घेतल्यानंतर त्याचे परिणाम सर्वात चांगले आहे त्यामुळं सुरक्षित राहतो. पूर्ण व्यक्ती महिला असेल, पुरुष असेल, तरुण असेल या सर्वांना 40 वर्षाच्या वयापर्यंत सरकारने सर्वाला लसीकरण करण्याचा जे काही आव्हान केलेलं आहे त्याला प्रतिसाद देण्यासाठी आम्ही तर सिल्लोड शहरामध्ये 24 तास लसीकरण केंद्र कसं चालू राहील. काही ठिकाणी सिल्लोड शहराच्या आजूबाजूला नगरपालिकेचे मंगल कार्यालय आहेत त्या ठिकाणी अजून केंद्र कसे सुरू करता येईल आणि जास्तीत जास्त लोकांना हे लसीकरणाचा फायदा होतो हे जनतेसमोर मी जे बोलू लागलो. सन्माननीय पंतप्रधान महोदय बोलले, सन्माननीय मुख्यमंत्री महोदय बोलले, सर्व जिल्ह्याची यंत्रणापासून तर तालुक्याच्या यंत्रणापर्यंत सर्वांनी याच्यामध्ये भाग घ्यावा. यावेळी नगराध्यक्ष राजश्री निकम, उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, उपविभागीय अधिकारी माधुरी तिखे, उपविभागीय पोलीस अधिकारी VN मराठे, पूजा गायकवाड, तहसीलदार विक्रम राजपूत, मुख्याधिकारी सय्यद रफिक, पोलीस निरीक्षक राजेंद्र बोकडे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अमित सरदेसाई, वैद्यकीय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर योगेश राठोड आदींसह शासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. वृत्तप्रतिनिधी, वृत्तदर्शन, सिल्लोड.